थँक यू सर. शेवटचा प्रश्न घेऊया. नागपूर वरून आहे वय 42 विचारतात की रात्री झोपताना गोड खायची इच्छा होते पण डायबिटीस नाहीये त्यांना. हा मग तुम्ही खाऊ शकता पण ते मन मारू नये आणि अति करू नये असं थोडंसं खा म्हणजे इच्छापूर्ती होईल पण त्याने अनावश्यक शरीरामध्ये गोड जाणार नाही. पुढे त्याने डायबिटीस होणं किंवा मेद होणार कारण तुम्ही आताशी 42 येत आहात म्हणजे 40 नुकतीच ओलांडली अजून तुमचा मेनोपॉज यायचा आहे. तर जेव्हा ते सगळं गुंतावायला चालू होतं हार्मोनचा त्याला तुम्हाला हे जे रात्री गोड खाण्याची इच्छा होतीये ती तुम्हाला त्रास देईल म्हणून ते शक्यतो ते नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा म्हणजे ती इच्छा होणार नाही. जेवणाच्या नंतर शेवटी थोडंसं गोड खाऊन बघा किंवा जेवणाच्या सुरुवातीला चांगला गोड पदार्थ खा म्हणजे ती रात्री जी इच्छा होती ती होणार नाही. किंवा खरं तर असं सांगतो अशी इच्छा होती याचा अर्थ तुम्ही एकदा तुमचा डायबिटीस तपासून पहा म्हणजे कदाचित तो सायलेंटमध्ये असेल तर तो तुम्हाला लक्षात येईल. कधी कधी बीएसएल फास्टिंग बीपी नॉर्मल येते पण मग HbA1c करून बघावं म्हणजे मागच्या 90 दिवसामध्ये आपली शुगर कुठपर्यंत झेप घेऊन आलीये ते आपल्या लक्षात येतं. हे बघा समजा 3 दिवस उपाशी ठेवलं बीएसएल नॉर्मल येते 3 दिवस गोड खायला घातलं बीएसएल वाढते. बीएसएल ब्लड शुगर हा तात्पुरता असेसमेंटचा भाग आहे. डायबिटीस आहे की नाही हे शोधण्याचा खरा मार्ग म्हणजे HbA1c करावं आणि ते एकदा 7 पुढे सरकलं की आपल्याला नक्की डायबिटीस आहे असं समजावं. पुढे ओके.